मंगळवारी दिवसभर कडक ऊन असताना सायंकाळपासून ढगाळ वातावरण तयार झालंय आणि रात्री वर्धा जिल्ह्यातील कित्येक गावात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला मंगळवारी दिवसभर कडक ऊन असताना सायंकाळपासून ढगाळ वातावरण तयार झालं आणि रात्री वर्धा जिल्ह्यातील कित्येक गावात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला अवकाळी पाऊस वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागे चांगलाच हात धुवून लागला आहे तेरा मार्चला जिल्ह्यातील कारंजा समुद्रपूर तालुक्यात गारपिटीनं चांगलाच धुमाकूळ घातल्यानंतर काल मंगळवारी दिवसभर कडक उन्हा असताना देखील सायंकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं रात्री वर्धा जिल्ह्यातील कित्येक गावात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला काही भागात गारपीट झाल्याचं सांगण्यात येत असून कारंजा तालुक्यात वीज पडून एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत विजेच्या कडकडाटासह सुरू झालेला हा पाऊस चांगलाच बरसला याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसणार आहे कापणीला आलेला आणि कापून ठेवलेला हरभरा गहू ज्वारी भिजल्यानं हा पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरणार आहे तर या वादळी वाऱ्यासह पावसाच्या फळपिकांनाही मोठा फटका बसला आहे दोन दिवस आले आणि ते आम्ही नको आम्ही इकडे झोपेमध्ये होतो झोपेमध्ये असताना ते मुण मुण ददा जना ते एका वेळेस कसं पडलं हे काही कळलंच नाही आम्हाला तो मग जेव्हा मग बाहेर निघून पाहतो दादावर ओरडत होती म्हटलं का बनून जनावर आले मग जेव्हा बाहेर आलो आणि बघितलं तेव्हा तर ते सर्व पडलं होतं शेजारच्या लोकांना आवाज दिला शेजारचे लोक आले आणि मग ते आम्हाला ते लागले काही जनावरे लंगडी लुगले काही झालेले